विद्यार्थ्यांनो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे बघा, मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलं, विघातक अनियमित भाव विकृती बघितली, बरोबर आहे. आपण चौथा जो टॉपिक आहे कोणता, अवसाद विकृती आणि द्विध्रुवीय विकृती, याचा आपण अभ्यास करतो आहे. त्याच्यामध्ये आपण अवसाद विकृतीची व्याख्या आपण बघितली. आता अवसाद विकृती म्हणजे काय, अपघात, एखादा व्यक्तीचा मृत्यू, मानसिक धक्का आणि परिवर्तन, याच्यामुळे जी आपली नैराश्य भावना दुरावते किंवा अनुभवते किंवा हताश होते, त्याला काय म्हटलेलं आहे, अवसाद असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. मग अवसादाची लक्षणं कोणती आहे, सतत उदासीन भाव, आनंदाचा अभाव, भूकेतील बदल, मनोकारक दोष, ऊर्जा शक्ती त्रास, अपराधीपणाचा भावना, विचार प्रक्रियेतील दोष आणि आत्महत्येचे विचार, हे अवसाद विकृतीची काय झाली, लक्षणं झाली, बरोबर आहे. आता आपण त्याच्यामध्ये विघातक अनियमित विकृती भाव आहे, त्याच्या आपण हे सांगितलं की ही जी काही विकृती आहे, 8 ते 10 वयोगटातील ज्या काही मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये होते. की याच्यामध्ये हे सांगितलं की एखादं काहीतरी झालं, संताप, क्रोध, राग, द्वेष झालं, तर ती व्यक्ती ती काय करते, तो जाऊ शकत नाही किंवा तो जास्तीत जास्त क्रोधामध्ये ती तयार करत असते, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये दोन प्रकारचे आपण सांगितले, नकारात्मक विरोधात्मक उद्दामपणाचा दोष हा प्रकार किंवा आचरण समस्या, बरोबर आहे. हे पॉईंट आपण बघितल्यानंतर पुढच्या पॉईंटकडे आपण येतो, गंभीर अवसाद विकृती, मेजर डिप्रेसिव्ह. ह्या ज्या काही विकृती आहेत ना, ह्या विकृतींवर आपल्याला त्याच्यावर उपचार वगैरे कसे करायचे, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण ते नंतर बघणार आहोत. आता गंभीर मेजर डिप्रेसिव्ह आवरात म्हणजे काय, अवसाद ह्या प्रकारामध्ये सर्व अवसादाची लक्षणंही इथं अनुभवायला येतात. गंभीर अवसादा अनुभवण्यापूर्वी काही आठवडे किंवा ते काही महिन्यापर्यंत व्यक्ती चिंताग्रस्त, उदास, खिन्न, दुःखीही तिथं दिसत असते. म्हणजे ती काही महिन्यापर्यंत किंवा काही याच्यापर्यंत खूप दुःखी, खूप कष्टी, खूप हे होतं. मग काही व्यक्तींमध्ये प्रेम भंग, प्रिय व्यक्तीचा मृत्यू, मानसिक आघात, प्रसंग, प्रभाव या विकृतीचे उद्भवतं हे मोठ्या प्रमाणात, म्हणजे याच्यामुळे ही विकृती उद्भवते. प्रेमभंग झाला असेल, जीव एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल किंवा प्रिय व्यक्ती मानसिक आघात काही असेल, तर हे जे काही प्रसंग आहे व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणात उद्भवत असतात. तर काही रुग्णांमध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाशिवाय ही अवसाद विकृती मोठ्या प्रमाणामध्ये निर्माणही तिथं होत असते, बरोबर आहे. आता अवसाद विकृतीची जी काही लक्षणे आहे आठवड्यातून एक ते दोन महिन्यापर्यंत तिथं दिसत असतात. अवसादाची लक्षणं म्हणजे तुम्हाला तेच बोलली मी, बघा जे काय आहे की त्याला आनंदाचा अभाव वाटतो, कुणाशी बोलावंसं वाटत नाही, सतत उदासीन वाटतं, भूक तिथं लागत नाही, मनोकारक दोष, ऊर्जा लॉस ऑफ एनर्जी, ऊर्जा शक्तीमध्ये ऱ्हास, अपराधीपणाची भावना, आत्महत्येचे विचार त्या व्यक्तीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तिथे येत असतात. असा प्रकार हा गंभीर अवसादामध्ये हा मोठ्या प्रमाणामध्ये तिथं दिसत असतो, बरोबर आहे. आता पुढचा जर त्याच्यामध्ये आपण जर विचार केला की अवसादाची लक्षणं औषध उपचाराने पूर्णपणे बरी होत असते, असं काही नाही की काही आजारांमध्ये औषध उपचार दिला तर या रुग्णांवर होत नाही, पण औषध उपचाराने ही रुग्ण व्यक्ती ही बरी होत असते. ही विकृती जी काही आहे जास्तीत जास्त मध्यम वयामध्ये किंवा प्रौढ वयामध्ये 40 वर्षांमध्ये, आणि या विकृतीचं जे काही प्रमाण आहे ते जास्तीत जास्त कोणामध्ये, ते जास्त स्त्रियांमध्येही मोठ्या प्रमाणामध्ये दिसत असते, पुरुषांमध्येही कमी प्रमाणात दिसत असते. आता मेजर, आता हा जो काही आहे की गंभीर अवसाद विकृती किंवा मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आहे, याच्यामध्ये व्यक्ती दुःखी, कष्टी, त्रासदायक, कंटाळवाणी, नैराश्य, खूप हे अशा प्रकार हा स्वभाव हा तिथं मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण हा होत असतो. हे बघा विद्यार्थ्यांना हा छोटा पॉईंट्स होता, त्यामुळे मी इथं थांबते. बाकीचं जे काही आहे आपण नंतर बघूया. थँक्यू.